उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य तसेच अवघ्या एकाच वर्षात असंख्य प्रेक्षकांच्या प्रसंतीस उतरलेली नाशिक लोकशाही न्यूज या वृत्तवाहिनीची वर्षपूर्ती होत आहे. राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या वृत्तवाहिनीच्या वर्धापन दिनानिमित्त गणपत हाडपे, माजी चेअरमन, मांजरगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी यांनी नाशिक लोकशाही न्यूजला शुभेच्छा दिल्या. ते सुमारे एक वर्षापासून सुरू झालेले नाशिक लोकशाही वृत्तवाहिनी माननीय केंद्रीय राज्यमंत्री भारतीताई पवार यांनी सुरू केलेली ही वृत्तवाहिनी, या वाहिनीने आज संपूर्ण ग्रामीण भागातील जनतेच्या मनावर राज्य करून जनतेला प्रामाणिकपणे न्याय देण्याचे आज काम केले आहे. नाशिक लोकशाही न्यूज यांनी ग्रामीण भागातील प्रत्येक घडामोडी आणि त्या घडामोडीमध्ये असलेल्या उणीवा आणि त्रुटी जिल्हा प्रशासनास दाखवून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम नाशिक लोकशाही न्यूजने केले आहे. आणि असेच काम यापुढे यापुढील काळातही नाशिक लोकशाही न्यूजने करावे अशी मी त्यांना आमच्या निफाड तालुका व गोवाधाकड भागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विशेषतः आमचे मार्गदर्शक आमदार दिलीप काका बनकर, निफाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र राणा डोकळे, जिल्हा परिषद सदस्य सुरेश नाना कमांडकर, सिद्धार्थ आप्पा वडारशे, त्याचप्रमाणे पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी व्हाईस चेअरमन गुरुदेवभाऊ गांधे, तसेच किरणभाऊ निर्मवणे, नंदूभाऊ सांगळे, नामदेवराव पवार, बापूसाहेब गडाख, राजेंद्र कुटे, सायकड्याचे माजी सरपंच भाऊसाहेब कातकडे, त्याचप्रमाणे गोदाकाठ भागातील सर्व मित्रपरिवार, तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी यांच्या सर्वांच्या वतीने नाशिक लोकशाही न्यूजला मी शुभेच्छा देत आहे. आणि या पुढील काळात हे नाशिक लोकशाही न्यूज यांचं कार्यक्षेत्र जिल्ह्याच्या बाहेर संपूर्ण राज्यभर होईल अशी अपेक्षा बाळगतो. आणि पुन्हा एकदा नाशिक लोकशाही या वृत्तवाहिनी शुभेच्छा देतो. आजवर नाशिक लोकशाही वृत्तवाहिनीने केवळ व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून वंचितांना न्याय मिळवून दिला, तसेच अन्यायाला वाचा फोडली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक बातमी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी नाशिक लोकशाही वृत्तवाहिनीच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत त्यांच्या हातून असंच कार्य घडत राहो अशा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.